यानंतर बातमी बेळगावातले. दरवर्षी 1 नोव्हेंबर हा बेळगावमध्ये काळा दिवस म्हणून तिथं राहणारे मराठी भाषिक पाळत असतात आणि आपण पाहतो की दरवर्षी तिथल्या मराठी भाषिकांवर तिथलं प्रशासन दडपशाही करत असतं. त्याचप्रमाणे यंदासुद्धा यावर्षीसुद्धा बेळगाव सरकारची दडपशाही पाहायला मिळाली. एकीकडे कोरोनाचं कारण देत तिथल्या सरकारनं बेळगावमध्ये दरवर्षी निघणारी सायकल रॅली रद्द केली आहे, तर दुसरीकडे कन्नड संघटना आणि कानडी लोक राज्योत्सव साजरा करतायत. ही दोन दृश्य आपण पाहतोय की ज्यामध्ये बेळगावमध्ये कन्नड संघटनांचा थैथयाट पाहायला मिळतोय, मराठी भाषिकांच्या मेळाव्यात येण्याचा प्रयत्नही इथल्या काही कार्यकर्त्यांनी केला, तर मेळाव्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं. बेळगाव सीमा प्रश्नावर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील नेते आमने सामने आलेत. चंद्रसूर्य असेपर्यंत बेळगाव हा कर्नाटकचाच अविभाज्य भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलंय. तर या वाक्यावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जहरी टीका केली आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य बालिश असल्याचं उदय सामंत म्हणालेत. केवळ आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी हे वक्तव्य केल्याचं त्यांनी म्हणालंय. तसंच कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान देण्याची भाषा करू नये असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांना खुश करण्यासाठी केलेलं बालिश वक्तव्य आहे. मी आता कोल्हापूरमध्ये असताना मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार मी देखील काळी फीत लावून काळा दिन असल्यामुळं तिथल्या सगळ्या सिस्टीमचा निषेध करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये घुसखोरी चालली त्या सीमा बंद करता कोणाला आलेलं नाही, पण असं असताना महाराष्ट्रातला माणूस बेळगावमध्ये जाणार नाही आणि तिकडचा माणूस इकडे येणार नाही म्हणून 1 नोव्हेंबरला जी यंत्रणा उभारलेली आहे कर्नाटक सरकारनं त्याचा देखील मी निषेध करतो. आणि त्यांनी जे काय म्हटलं आहे की बेळगाव महाराष्ट्रात जाणार नाही किंवा अन्य काही गोष्टी होणार नाही, हा माझ्या दृष्टीनं अतिशय बालिशपणा आहे आणि नेत्यांना खुश करण्यासाठी केलेले ते वक्तव्य आहे. तर कर्नाटकमधील सीमावासियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांसोबतच महाविकास आघाडीच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फीत बांधून कामकाजाला काल सुरुवात केली. तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर बेळगावला गेल्या होत्या, त्यावेळी त्यांनी कर्नाटक सरकारकडून करण्यात येणाऱ्या दडपशाहीचा जाहीर निषेध केला आहे. कर्नाटकमधील मराठी सीमावासियांच्यावर होणारे अत्याचार, अन्याय, जुलूम याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज आपल्या हाताला काळी फीत बांधून त्याचा निषेध व्यक्त करणार आहे. महाराष्ट्र सरकारमधलेही सर्व याचा निषेध व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातले जनता, महाराष्ट्रातल्या कर्नाटकातील सीमावादी, सीमा प्रांतात अडकलेल्या लोकांच्या साठी पूर्ण ताकदीनं मागं आहे. सुप्रीम कोर्टात जरी केस चालू असली तरी कर्नाटकचा अत्याचार मराठी बांधवांवरचा थांबलेला नाही आणि त्याचा निषेध आम्ही सर्व व्यक्त करतो. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रात आमचा मराठी माणसाचा सीमा भाग हा लवकरच सामील. प्रशासकीय आणि वैचारिक बाबींमध्ये व्यवस्थित पूर्तता करून हा न्यायालयीन लढा महाराष्ट्र सरकार लढतंय आणि निश्चितपणाने खात्री वाटते की हा लढा जिंकला जाईल. म्हणजे जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे त्याच्यावरती कुठेतरी घाला घालण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारच्या वतीने होतोय आणि हे सगळं होत असताना प्रत्येकाला त्याची भाषा, संस्कृती या सगळ्या शैली याबाबत आपले विचार मांडण्याची एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्रक्रिया ज्यामध्ये ते मांडू शकतात. पण या सगळ्याच प्रक्रियेतून जात असताना कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने अरेरवीची, दडपशाहीची, हुकुमशाहीची भाषा करते ही निषेधार्ह आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पडेल या विरोधकांनी उठवलेल्या वावड्यात सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नंदुरबारमध्ये व्यक्त केलाय. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या शहादामधल्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये ते व्यासपीठावर पाहायला मिळाले. अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे एकाच व्यासपीठावर होते. माननीय मुख्यमंत्री असो, माननीय उपमुख्यमंत्री असो, सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन काम करतायत. पवार साहेबांची नजर त्यानिमित्तानं प्रत्येक लहान लहान मोठ्या गोष्टीवर असते. त्यांच्यासुद्धा सूचना त्यानिमित्तानं अतिशय महत्त्वाच्या असतात. त्या पद्धतीनं सरकार अतिशय चांगलं चालू आहे. 5 वर्ष या सरकारला काही होणार नाही याची सूचना.
भाजप पक्ष हा परिवार आहे तर काँग्रेस हा परिवाराचा पक्ष आहे अशी टीका करत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गांधी कुटुंबियांवर हल्ला चढवलाय. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे काँग्रेसचं अध्यक्षपद नको म्हणतात, मग नेत्यांना नोटिसा का देतात असा सवाल त्यांनी एका औरंगाबादमधल्या कार्यक्रमात उपस्थित केला. त्यांना अध्यक्षपद गांधी परिवाराकडेच ठेवायचं आहे असा आरोपही दानवेंनी केला. तर यावेळेला त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलं. भाजप हा परिवार आहे, भाजप हा परिवार आहे आणि काँग्रेस ही परिवाराची पार्टी आहे. हा दोघातला फरक लक्षात घ्या. ती परिवाराची पार्टी आहे, हा परिवार आहे.